भारतीय संसदेचं अधिवेशन हे सोमवारपासून सुरू झालं आणि हे अधिवेशन डिरेल करण्याचा प्रयत्न हा विरोधी पक्षाच्या वतीनं होतोय. खरं म्हणजे एकीकडे देशामध्ये माननीय मोदीजींनी मंत्रिमंडळाचा विस्तार करून भारताच्या इतिहासामध्ये सर्वात सर्वसमावेशक अशा प्रकारचं मंत्रिमंडळ तयार केलं की ज्या मंत्रिमंडळामध्ये ओबीसी एससी एसटी अशा अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली, प्राधान्य मिळालं आणि आपले गुण दाखवण्याची एक प्रकारे त्यांना संधी या ठिकाणी प्राप्त झाली. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन डिरेल करण्याच्या दृष्टीनं एक अतिशय विचारपूर्वक रणनीती तयार करून कपोलकल्पित अशा प्रकारच्या बातम्या पेरून आणि त्या माध्यमातून अधिवेशनाचं कामकाज डिस्टर्ब केलं जात आहे.